त्यांच्या स्वराज्याची सुरुवात ही जावळीच्या विजयानं झाली आणि म्हणून जावळीचा विजय हा सर्वात पहिला मोठा विजय होता, हे जावळी विजयाचं पहिलं महत्त्व होतं. जावळी विजयाचा दुसरा परिणाम अथवा जावळी विजयाचं दुसरं महत्त्व आपल्याला असं सांगता येतं की जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती साठवून ठेवली होती, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या खजिन्यात वाढ झाली. जावळीच्या मोऱ्यांच्या कित्येक पिढ्या जावळीवर राज्य करत होत्या, जहागीर सांभाळत होत्या. आणि हे जहागीर सांभाळत असताना मोऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती साठवून ठेवली होती. या संपत्तीमध्ये अत्यंत मौल्यवान असे अनेक धातू, सोने चांदी, जडजवळ हिर हिरे मानके, आणि त्यामुळे जावळीच्या मोऱ्यांचा खजिना हा अतिशय समृद्ध होता. आणि हा मोठा खजिना शिवाजी महाराजांना मिळाल्यामुळं शिवाजी महाराजांच्या खजिन्यामध्ये अनेक पटीने भर पडली. या संपत्तीचा उपयोग करून शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगडासारखा किल्ला बांधला, अनेक किल्ल्यांची दुरुस्ती केली, अनेक किल्ल्यांची डागडुजी केली, अनेक किल्ल्यांमध्ये रसद भरून ठेवली, नवं लष्कर उभं केलं. हे सगळं मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळाल्यामुळे शक्य झालं. हे जावळी विजयाचं दुसरं महत्त्व होतं. दुसरा महत्वाचा परिणाम होता. प्रतापगडाजवळ मकरंदगड नावाचा एक किल्ला आहे. मकरंदगड आपल्यापैकी जर कोण येणार असेल बघायला तर मला सांगा, आपण जाऊया. त्या ठिकाणी आपल्या वर्गातला एक विद्यार्थी राहतोय, सेटी नावाचा, आज आहे की नाही लेक्चरला माहित नाही. अतुल टीवाय बी एल आहे, तर आपण त्याच्या मदतीने तो किल्ला बघायला जाऊया. जावळीच्या विजयाचा तिसरा महत्वाचा परिणाम म्हणजे लष्करी संख्येत वाढ झाली. जावळीच्या दुर्गम प्रदेशात जे लोक राहतात ते मावळे होते. जावळीचा प्रदेश सुद्धा मावळतीचा प्रदेश आहे, दऱ्याखोऱ्यांचा डोंगरांचा प्रदेश आहे. आणि अशा प्रदेशातील लोक अत्यंत काटक आणि जंगलातून दऱ्याखोऱ्यातून वावरत सवय असल्यामुळे अत्यंत धाडसी असे हे लोक होते. अशा काटक आणि धाडसी लोकांची चंद्रराव मोऱ्यांची 12,000 फौज होती. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतली त्यावेळी हे 12,000 सैन्य शिवाजी महाराजांना शरण आलं. शिवाजी महाराजांनी त्यांना अभय दिलं आणि शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या लष्करामध्ये सामील करून घेतलं. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या लष्कराची ताकद वाढली, लष्कराची संख्या तर वाढलीच पण जावळीचं लष्कर हे अत्यंत गुणवान होतं. जावळीचे सैनिक काटक, धाडसी, शूर, पराक्रमी होते. शिवाजी महाराजांनी या लोकांना आपल्या लष्कराला घेतल्यामुळं त्यांचं लष्कराची संख्या दुप्पट झाली आणि लष्कराची ताकद सुद्धा वाढली. मुरारबाजी देशपांडेचं नाव आपण ऐकू नये. मुरारबाजी देशपांडे हा पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार होता. मुरारबाजी देशपांडे पुरंदर या किल्ल्याचा किल्लेदार होता. हा मुरारबाजी देशपांडे राजनिष्ठ आणि पराक्रमी योद्धा होता. तो शिवाजी महाराजांना या सैन्यामध्येच मिळाला. म्हणजे शिवाजी महाराजांना जावळी मोहिमेचा जो महत्वाचा फायदा झाला तो म्हणजे शिवाजी महाराजांचं लष्कर वाढलं. जावळी मोहिमेचं आणखी एक महत्व किंवा जावळी विजयाचा एक महत्वाचा परिणाम म्हणून आपल्याला सांगता येईल की शिवाजी महाराजांना दुर्गम प्रदेश मिळाला आणि अनेक घाट मार्ग शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. जावळीचा प्रदेश
दुर्गम होता हे मी अनेक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे. का दुर्गम होता? तर दऱ्याखोऱ्या डोंगर आणि जंगल त्याचबरोबर हिंसर प्राणी यामुळे तो अतिशय दुर्गम होता. या दुर्गम प्रदेशात सपाटीवर राहत असलेल्या सपाटीची सवय असलेल्या आदिलशाही आणि मुघल लष्कराला या प्रदेशात हालचाली करणं अत्यंत अवघड होत. गणिमी काव्याच्या युद्धतंत्राचा वापर करून बलाढ्य शत्रूला थोपवणं नामोहरम करणं या प्रदेशात सहाय्यानं शक्य होत. म्हणजे या प्रदेशावर कोण आक्रमण करू शकत नव्हतं. आक्रमण केलं तर त्या प्रदेशात घुसलेल्या सैन्याला बाहेरून आलेल्या सैन्याला हालचाली करता येत नव्हत्या. आणि त्या प्रदेशातलं जे मूळचं सैन्य आहे ते त्या प्रदेशातल्या वाटांना भौगोलिक परिस्थितीला ते सरावलेलं होतं. त्याचबरोबर तिथल्या स्थानिक सैन्याला त्या प्रदेशाची इत्यंभूत माहिती असायची आणि त्यामुळं ते सहजपणे हालचाली करू शकत असत. आणि त्यामुळं कितीही मोठं सैन्य बाहेरून चालून आलं तरी त्या सैन्याचा पराभव करणं हे सहजपणे शक्य होत होतो. आणि म्हणून दुर्गम प्रदेश शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला हे चावली विजयाचं आणखी एक महत्व सांगता येईल. त्याशिवाय चावली विजयाचं महत्व होतं आणि हे चावली विजयाचं महत्व म्हणजे अनेक घाटमार्ग शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. घाटमार्ग ही अत्यंत महत्वाची बाब आहे. घाटमार्ग हे का महत्वाचे? तर घाटमार्गावरून अनेक प्रकारची वाहतूक होत असते. या वाहतुकीमुळं राज्याला कर मिळत असतो आणि हा कर देशाला समृद्ध बनवतो किंवा राज्याच्या खजिन्याला समृद्ध बनवतो. तुमच्यापैकी कोण सांगेल बरं जावळीच्या प्रदेशातून कोणता घाटमार्ग महत्वाचा घाटमार्ग कोकणात जातो? कोण सांगेल? जावळीच्या प्रदेशातून कोणता घाटमार्ग जातो? महाबळेश्वरला गेलाय तुम्ही? महाबळेश्वरला जाताना कोणता घाट लागतो? पाचगणीवर वाई मधून आपण जातो, पाचगणी जातो. हा, वाई ते पाचगणी या मार्गावर जो घाट आहे त्याला काय म्हणतात? रडतोंडीचा घाट. कोणता घाट? रडतोंडीचा घाट. आणि महाबळेश्वर मधून महाडला जातो त्या घाटाला आंबे नळीचा घाट असं म्हणतात. आंबे नळीचा घाट. तर आंबे नळीचा घाट, रडतोंडीचा घाट आणि आणखी छोटे मोठे घाट हे घाटमार्ग खिंडी आणि पायवाटा जावळी जिंकून घेतल्यामुळे शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. त्यामुळंच शिवाजी महाराजांच्या राज्याची हद्द समुद्राला जाऊन मिळाली. महाडच्या पलीकडे समुद्रच आहे आणि महाडपर्यंतचा प्रदेश शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्यामुळं समुद्रापर्यंत त्यांच्या राज्याची हद्द पोहोचली. आणि त्यामुळं हे घाटमार्ग ताब्यात आल्यामुळं एक प्रकारे हालचाली करण्यासाठी जे रस्ते लागतात ते शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले होते. आणि शिवाजी महाराज या बाबतीत यशस्वी ठरले किंवा त्यांची जावळीची मोहीम घाटमार्ग ताब्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची ठरली. जावळीच्या विजयाचा 6वा परिणाम किंवा 6वं महत्व म्हणून आपल्याला सांगता येईल की अनेक किल्ल्याची प्राप्ती झाली. शिवाजी महाराजांनी जावळीचा प्रदेश जिंकून घेतल्यामुळं त्यांच्या ताब्यात जावळीचा प्रदेश आणि त्यातले सगळे किल्ले आले. जावळीच्या प्रदेशात कोणकोणते किल्ले आहेत? तर त्यावेळी होते ते किल्ले मकरंदगड, चंद्रगड, सोनगड आणि रायरी. मकरंदगड, चंद्रगड, सोनगड
आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रायरी, रायरी या किल्ल्याचं आताच नाव रायगड असं आहे. रायगड शिवाजी महाराजांनी पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा किल्ला राजधानी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि म्हणून शिवाजी महाराजांनी रायगड ही आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून निवडली. शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात भोरप्या नावाच्या डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधला. तुम्हाला रिकाम्या जागांसाठी प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळा की प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधला, तर तो भोरप्या नावाच्या डोंगरावर बांधला. तरी महत्वाचे किल्ले ताब्यात आल्यामुळं शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राज्याची ताकद वाढली, सामर्थ्य वाढलं, हे जावळीच्या विजयाचं एक महत्त्व होत. आणखी एक महत्त्व आपल्याला सांगता येईल ते म्हणजे कल्याण भिवंडी या प्रदेशाची प्राप्ती झाली. मी तोंडी सांगतो तुम्हाला समजते का बघा, तुमचा नकाशा वाचन चांगला असेल तर तुमच्या लक्षात येईल की पुणे शिवाजी महाराजांच्या ताब्यात होतं. पुण्याच्या पलीकडं मावळचा प्रदेश शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता आणि शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतली, त्यामुळं त्यांच्या राज्याची हद्द समुद्राला मिळाली. मला तुमच्यापैकी कोण सांगेल की शिवाजी महाराजांच्या राज्याच्या कोणत्या बाजूला आदिलशहाचं राज्य होतं? शिवाजी महाराजांच्या राज्याच्या कोणत्या बाजूला आदिलशहाचं राज्य होतं? सांगेल कोण? कल्याण आणि भिवंडी. मी प्रश्न काय विचारला, शिवाजी महाराजांच्या राज्याच्या कोणत्या बाजूला आदिलशहाचं राज्य होतं? लेफ्टला. दक्षिण बाजूला होतो. कल्याण आणि भिवंडी हे कोणत्या बाजूला आहे? कल्याण आणि भिवंडी हे शिवाजी महाराजांच्या राज्याच्या कोणत्या बाजूला आहे? पूर्वेकडे जातो. दक्षिण तुम्ही सांगितलं काय आहे? आदिलशहाचं राज्य बरोबर आहे. तर कल्याण आणि त्या बाजूला होतं. तुम्हाला माझ्या लॅपटॉपची स्क्रीन दिसते का? हो दिसते. दिसते. मी तुम्हाला इथे एक नकाशा काढून दाखवतो. ही शिवाजी महाराजांची पुणे जहागीर. या जहागिरीच्या दक्षिणेला असलेला जावळीचा प्रदेश शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. जावळीच्या दक्षिणेला असलेला म्हणजे ही दक्षिण आली आणि त्यामुळं शिवाजी महाराजांच्या राज्याची हद्द समुद्रापर्यंत पोहोचली. हा समुद्र आहे. आलं लक्षात तुमच्या? हा, या बाजूला समुद्र आहे. हे शिवाजी महाराजांचं पुणे जहागीर आणि हा जो प्रदेश आहे तो जावळीचा प्रदेश. हे दोन्ही प्रदेश जावळीचे. जावळीचा प्रदेशामध्ये हा जो भाग आहे तो मी तुम्हाला जो दाखवलाय इथं घाट रस्ते आहेत,
म्हणजे महाबळेश्वरचं ठिकाण या ठिकाणी आहे आणि इथून कोकणात जाता येतं, इथं महाड आहे आणि पलीकडं समुद्र आहे. आता आदिलशहाचं राज्य कुठं होतं, तर या बाजूला आदिलशहाचं राज्य आहे. हो ते मोठं आहे पण मला इथे नकाशा दाखवता येत नाही मोठा, म्हणून छोटा दाखवतो. इथं आदिलशहाचं राज्य आहे. आदिलशहाची सत्ता कुठं होती, तर या सगळ्या प्रदेशावर आदिलशहाची सत्ता होती, या सगळ्याच प्रदेशावर. परंतु त्यापैकी ही हा जो प्रदेश आहे तो शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीचा, हा जावळीचा प्रदेश शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. आणि कल्याण भिवंडी कुठे आहे, समुद्राच्या कडेला. त्या ठिकाणी कल्याण आणि भिवंडी हे दोन प्रदेश आहेत. आता हे कल्याण आणि भिवंडी आदिलशहाला त्याचं रक्षण करता येईल का, कारण पुण्याच्या पश्चिमेला जो जावळीचा प्रदेश आहे हा प्रदेश सुद्धा शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलाय. त्यावरही त्यांनी वर्चस्व निर्माण केलंय मावळच्या प्रदेशावर. आणि त्यामुळं आता कल्याण भिवंडी हे आदिलशहापासून पूर्णपणे बाजूला पडलं. आणि त्यामुळं कल्याण भिवंडी जिंकून घेणं शिवाजी महाराजांना सहजपणे शक्य झालं. म्हणजे कल्याण भिवंडी हा जो प्रदेश आहे तो आदिलशहापासून बाजूला पडला. आणि बाजूला पडलेला प्रदेश जिंकून घेणं शिवाजी महाराजांना सहज शक्य झालं. त्यामुळं स्वराज्याचा भविष्यात विस्तार झाला. आणि महत्वाचं म्हणजे कल्याण भिवंडीच्या प्रदेशात शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारणीचा उद्योग सुरू केला. जावळी विजयाचं पुढचा महत्व म्हणून, हा निकम बोल काय म्हणणार आहे, निकम काय शंका आहे का? नाही ना, ओके. कल्याण भिवंडी जिंकून घेतल्यामुळे साहजिकच शिवाजी महाराजांचा संबंध हा समुद्राशी आला. आणि त्यामुळं सागरावर वर्चस्व असलेल्या ज्या सत्ता आहेत, त्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, सिद्धी या त्या काळातल्या प्रमुख सत्ता होत्या. स्वराज्याच्या जो ताब्यातला जो समुद्र किनार सागर किनारपट्टीचा प्रदेश आहे, त्या सागर किनारपट्टीच्या प्रदेशाचं रक्षण करायचं असेल, त्या ठिकाणच्या जनतेचं रक्षण करायचं असेल, आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी आपण आरमार उभं केलं पाहिजे हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. तत्कालीन भारतातल्या कोणत्याही सत्ताधीशाच्या ही गोष्ट लक्षात आली नव्हती की आपण आपला स्वतःचा आरमार निर्माण करावं. पण शिवाजी महाराजांच्या मात्र पहिल्यांदा लक्षात आलं की आपण आरमार उभं केलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी आरमार निर्मितीला सुरुवात केली. आरमार निर्मितीच्या कामात त्यांनी सुरुवातीला पोर्तुगीजांकडून तांत्रिक मदत घेतली. आणि पोर्तुगीजांच्या तांत्रिक मदतीनं कल्याण भिवंडीच्या बंदरात त्यांनी आपला आरमार बांधणीचा उद्योग सुरू केला. शिवाजी महाराज हे भारतातले पहिले सत्ताधीश आहेत की ज्यांनी आरमार उभारणीची सुरुवात केली. म्हणून भारतीय आरमाराचे जनक असं शिवाजी महाराजांना म्हणतात. हे लक्षात ठेवा कुठे विचारलं जातो, भारतीय आरमाराचे जनक असं छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं जातं. शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती केल्यामुळं शिवाजी महाराजांचा वचक निर्माण झाला. परकीय सत्तांच्या लक्षात आलं की भारतातल्या अनेक सत्ताधीशांपेक्षा शिवाजी महाराज हा अतिशय वेगळा असा सत्ताधीश आहे, राज्यकर्ता आहे. शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून अनेक मुघलांचं राज्य अनेक वर्ष अगोदर होतं, आदिलशहाचं राज्य होतं, त्यांच्या राज्याला समुद्राची हद्द भिडलेली होती. पण त्या राज्यकर्त्यांच्या हे कधी लक्षात आलं नाही की आपला आरमार असायला पाहिजे. पण शिवाजी महाराजांनी मात्र आरमार निर्माण केला. जावळी विजयाचं महत्व म्हणून आपला सांगता येईल की जर शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतली नसती तर त्यांची राज्य राज्याची हद्द समुद्राला मिळाली नसती. आणि समुद्र त्यांना मिळाला नसता तर आरमार उभारणीचा विचारच त्यांच्या मनामध्ये आला नसता.
म्हणून त्याने जावळी जिंकून घेतली आणि जावळी जिंकून घेतल्यामुळं त्यांना आरमार उभं करण्याचा विचार मनात आला आणि त्यांनी आपल्या आरमार निर्मितीचं कार्य सुरू केलं. ही गोष्ट महत्वाची. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतल्यानंतर लगेच आपल्या पुढच्या हालचाली सुरू केल्या. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. उदाहरणार्थ आपण काय करतो, वार्षिक परीक्षा जवळ आली की अभ्यास करतो आणि परीक्षा झाली की पुस्तकं टाकून देतो, त्याकडे पुन्हा पुढच्या वर्षीची परीक्षा आल्यावरच बघतो. म्हणजे आपण एक विजय मिळवल्यानंतर लगेच आपण दुसरा विजय मिळवला पाहिजे किंवा दुसरा विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु आपण तसं करत नाही, लगेच विश्रांती घेतो. पण शिवाजी महाराजांचं हे वैशिष्ट्य आहे, त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की त्यांनी जावळीसारखा मोठा विजय मिळवला आणि त्यानंतर शांत न बसता त्यांनी लगेचच आपल्या हालचाली सुरू केल्या. जावळीतल्या मोऱ्यांचा पाडाव झाला तरी अजूनही जावळ्यांचे काही पाठीराखे होते, त्या मोऱ्यांचे जावळीतले, ते शिवाजी महाराजांना विरोध करत होते. शिवाजी महाराजांनी या विरोधकांचा पुरता बंदोबस्त केला. जावळीमध्ये अशांतता पसरवण्याचा ज्यांचा प्रयत्न होता त्या सर्वांचा त्यांनी बंदोबस्त केला. अनेक गुंड त्या प्रदेशात होते, त्यांना कठोर शिक्षा केल्या आणि त्यांना वठणीवर आणलं. जावळीचा प्रदेश आणि स्वराज्य या प्रदेशात त्यांनी कार्यक्षम असं प्रशासन उभं केलं. त्याचबरोबर त्यांनी रोहड्याचा किल्ला जावळीचा विजयानंतर लगेच जिंकून घेतला. हिरडस मावळ, एका मावळाचं नाव आहे हिरडस. त्या हिरडस मध्ये रोहड्या नावाचा किल्ला होता आणि हिरडस हा मावळ बांदल यांच्या ताब्यात होता. महाराजांच्या ताब्यात असणारा तोरणा, राजगड आणि रोहिडा हे एकाच परिसरात असलेले किल्ले होते. शिवाजी महाराजांना वाटत होत की हा किल्ला आपला दोन किल्ल्यापासून अतिशय जवळ असलेला हा किल्ला आहे, तो आपल्या ताब्यात असायला पाहिजे. तो ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून अनेक वेळा त्यांनी बांदल या देशमुखांना सांगितलं होतं की आपण स्वराज्यामध्ये सामील व्हावं. परंतु बांदल शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रयत्नांना विरोध करत होते, त्यामुळे शिवाजी महाराजांचा नाइलाज झाला आणि नाइलाजानं त्यांनी हिरडसच्या प्रदेशावर आक्रमण केलं. बांदलांचा पराभव झाला आणि बांदलांच्या पराभवानंतर रोहडा हा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बांदल या देशमुखांचा पराक्रमी सरदार कारभारी बाजी प्रभू देशपांडे, आपण पुढे त्यांची माहिती पाहणार आहोत, हे बाजी प्रभू देशपांडे रोहडाच्या प्रदेशातून शिवाजी महाराजांना मिळाले आणि शिवाजी महाराजांच्या लष्कराची ताकद, स्वराज्याची ताकद या रोहडा किल्ल्यामुळे वाढली. शिवाजी महाराजांच्या राहिलेल्या हालचाली आणि इतर माहिती आपण पुढच्या लेक्चरला बघून घेऊया. तुमच्या पुढच्या लेक्चरची वेळ झाली आहे, या ठिकाणी मी थांबतो.